अपघातातील प्रथमोपचार सुविधा पुढचा तंत्र आहे. अपघात झाल्यानंतर डॉक्टर येण्यापूर्वी ताबडतोब योग्य आणि पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपात जे उपचार केले जातात त्याला प्रथमोपचार असं म्हटलं जातं. ज्यावेळी कारखान्यामध्ये काम करत असताना एखादा छोटा मोठा अपघात होतो अशा वेळी अपघात झाल्यानंतर त्या व्यक्तीला दिलासा किंवा आधार देण्याची गरज असते. आधार देत असताना त्या ठिकाणी जे काही इजा झालेली आहे त्या झालेल्या इजावरती किंवा त्या जखमेवरती तात्पुरत्या स्वरूपात उपचार करायचा असतो. परंतु हा उपचार करत असताना वेळ न वाया घालवता समजा रक्तस्राव होत आहे, कापलं आहे किंवा फ्रॅक्चर झालं आणि त्या ठिकाणी जर रक्तस्राव देखील होत असेल किंवा मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असेल, इजा झालेला भाग दुखत असेल, अशा वेळी प्राथमिक स्वरूपामध्ये उपचार करून रक्तस्राव होणारा थांबवता येतो. किंवा पेनकिलर सारखी गोळी देऊन औषध देऊन काही मलम लावून त्या ठिकाणी वेदनाशामक गोळी देऊन किंवा मलम लावून तात्पुरत्या स्वरूपात वेदना कमी करता येऊ शकतो. तर हे करत असताना ते ताबडतोब उपचार केले पाहिजेत आणि ते जे आपण उपचार करणार आहे ते योग्य असले पाहिजेत आणि ते पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपात करायचे. कारण प्रथम उपचार हा प्राथमिक स्वरूपात केलेला उपचार आहे, तो योग्य असला पाहिजे, तात्पुरत्या स्वरूपात असला पाहिजे आणि ताबडतोब केला पाहिजे. जर वेळ वाया गेला तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रक्तस्राव होईल किंवा सूज येईल, काही पण होऊ शकतं. त्यामुळे वेळ घालवायचा नाही, ताबडतोब तो उपचार करायचा. म्हणून या व्याख्येमध्ये अपघात झाल्यानंतर डॉक्टर येण्यापूर्वी आणि तो जो उपचार आहे हा डॉक्टर येण्यापूर्वी जेव्हा डॉक्टर येतील त्या घटनास्थळी किंवा आपण रुग्णाला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ तेव्हा तुम्ही काय उपचार केले त्याची माहिती देऊन नंतर डॉक्टर सांगतील त्याच्यानुसार पुढचे उपचार, म्हणजे डॉक्टर सांगतील त्यानुसार गोळ्या औषधं तुम्ही द्यायचे, बाकी काय करायचं नाही. जर डॉक्टरकडे नेल्यानंतर तुमची उपचार पद्धती संपली कारण तुम्ही स्वतः डॉक्टर नाहीये, एक प्रथमोपचार करणारी व्यक्ती प्रथमोपचारची साधनं तुमच्याकडे आहेत त्याच्या अनुषंगाने योग्य ते उपचार करण्याची जबाबदारी आणि वेळेत उपचार करण्याची जबाबदारी ही तुमची आहे. पण त्यानंतर तुम्ही ज्याला त्या व्यक्तीला रुग्णाला डॉक्टरकडे नेलं की तुमची जबाबदारी संपली, नंतर डॉक्टर सांगतील त्याच्यानुसार करायचे. त्यावेळेस तुम्ही जे काही प्रथमोपचार केले ते डॉक्टरांना देखील सांगणं गरजेचं असतं. तर तुमच्या लक्षात आलं असेल की डॉक्टर येण्यापूर्वी ताबडतोब योग्य आणि तात्पुरत्या स्वरूपात केलेले उपचार म्हणजे प्रथमोपचार. ह्या प्रत्येक शब्दाला या ठिकाणी महत्व आहे. पण उपचार जे करायचे डॉक्टर येण्यापूर्वी करायचे, ताबडतोब लगेचच्या लगेच करायचे, वेळ वाया घालू द्यायचा नाही, योग्य करायचे जे तुम्ही काही उपचार करणार आहे ते योग्य केले पाहिजेत. कारण तुम्ही काही डॉक्टर नाही आहे, तुम्हाला जर माहिती असेल तरच प्रथमोपचार करा आणि ते उपचार आपण केलेले हे कायमस्वरूपी नाही तर फक्त तात्पुरतं एक उपाययोजना केलेली आहे म्हणून ते तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना आहे, तात्पुरत्या स्वरूपात केलेले उपचार आहे. नंतर मग डॉक्टरांच्या सल्ल्याने कारखान्यामध्ये किंवा उद्योगधंद्यामध्ये कर्मचाऱ्यांना गुदमरणे, हाड मोडणे, कापणे, खरचटणे, डोळ्यात कचरा जाणे, लोकन जाणे, भाजणे, स्नायू किंवा सांधे दुखावले जाणे, जखमा होणे, पाय मुरगळणे, शॉक लागणे असे अपघात होण्याची शक्यता असते. तर हे अपघात झाल्यानंतर जी प्रथमोपचार पेटी आहे त्या प्रथमोपचार पेटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य असतं, त्या साहित्याचा वापर करून जे प्रथमोपचारचं साहित्य आहे त्यातल्या योग्य त्या साहित्याचा वापर करून त्यापैकी कोणत्या प्रकारची अपघात झालेला आहे, कशा प्रकारची झाली आहे त्यानुसार त्या ठिकाणी उपचार केले पाहिजे. समजा बँडेज करायचं असेल तर त्या ठिकाणी बँडेज पट्टी बांधली पाहिजे, तुमच्याकडे जी जखमेवरची पावडर आहे ती असली पाहिजे प्रथमोपचार पेटीमध्ये, आय ड्रॉप्स असले पाहिजेत, आयोडीन असलं पाहिजे. तर हे सगळी प्रथमोपचार पेटी जी आहे या प्रथमोपचार पेटीमध्ये प्रथमोपचाराचं साहित्य असतं,
त्याचा योग्य तो वापर करून त्या ठिकाणी प्रथमोपचार करायचे असतात. अपघात होता क्षणी ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला अपघात होतो तर अपघात होता क्षणी डॉक्टर किंवा हॉस्पिटलमध्ये हलवण्यापूर्वी प्रथमोपचार करून अपघाती व्यक्तीला दिलासा देता येतो. समजा काय काम करत असताना ऍक्सिडेंट झाला तर ताबडतोब फार मोठा अपघात झाला म्हणून त्या ठिकाणी डॉक्टरकडे नेण्याची घाई न करता त्या रुग्णाला इतरांनी दिलासा दिला पाहिजे, काय नाही झालं, तू बरा होशील, काय थोडं किरकोळ झालेलं आहे असं म्हणून तुम्ही, तुम्हाला शक्य असेल तो प्रथमोपचार करायचा आणि मग डॉक्टरकडे न्यायचा. म्हणजे सगळ्यात अगोदर गोष्ट अपघात झाल्यानंतर काय केलं पाहिजे की रुग्णाला अपघाती व्यक्तीला दिलासा द्या, आधार द्या, तुम्हाला शक्य असेल तर प्रथमोपचार करा, नंतर डॉक्टरकडे द्या, तुम्ही केलेल्या उपचारांची डॉक्टरना माहिती द्या आणि पुन्हा मग डॉक्टर सांगतील त्यानुसार त्याच्यावरती उपचार होतील. योग्य प्रथमोपचार झाला तर अपघाताने झालेल्या जखमांचे गांभीर्य अधिक वाढत नाही. तुम्ही जर वेळेमध्ये आणि योग्य जर प्रथमोपचार केला तर ज्या अपघाताचं गांभीर्य आहे ते जास्त वाढत नाही आणि त्यामुळे एखाद्याचा जीव देखील तुम्ही वाचवू शकताय एवढी ताकद देखील त्या प्रथमोपचारामध्ये असते. प्रथमोपचार हे कारखाने, व्यवसाय, उद्योगधंदे, पेट्रोल पंप, वाहतूक संस्था असतील, भंडारगृह असतील, शाळा, महाविद्यालय इत्यादी ठिकाणी या प्रथमोपचार जे आहेत हे प्रथमोपचार पेटी असणं प्रत्येक ठिकाणी गरजेचं आहे. प्रथमोपचारचं साहित्य असणं गरजेचं आहे आणि त्याच्या सहाय्याने अशा विविध प्रकारच्या संस्थांमध्ये की ज्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते असं प्रथमोपचार या ठिकाणी प्रथमोपचारचं पुरेसं साहित्य असणं गरजेचं आहे. कारखान्यांमध्ये प्रत्येक विभागामध्ये प्रथमोपचार पेटी असणं गरजेचं आहे आणि असा काही अपघात झाला तर त्या प्रथमोपचार पेटीतील साहित्याच्या सहाय्याने तुम्हाला प्रथमोपचार करता आला पाहिजे. कोणत्या प्रकारचा इजा झाल्यानंतर काय प्रथमोपचार करायचं याचं प्रशिक्षण देखील कर्मचाऱ्यांना दिलेलं असलं पाहिजे आणि त्या प्रशिक्षणानुसार कर्मचाऱ्यांनी घेतल्या प्रशिक्षणानुसार योग्य त्या साधनांचा, योग्य त्या साहित्याचा, योग्य त्या औषधांचा वापर करून त्या ठिकाणी अपघाती व्यक्तीवरती आपल्याला प्रथमोपचार करता येतो. तर अशा प्रकारे अपघातातील प्रथमोपचार सुविधा हे एक महत्वाचं तंत्र औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करताना उपयुक्त ठरत असते. घेऊन घ्या.